ना योग दिवसाच्या मनापासून शुभेच्छा असा योग, योग योगानी रोज तुमच्या आयुष्यात घडो हीच परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि आपण सत्संगाला सुरुवात करूयात ज्यांनी शेअर केलेला नसेल नुसती गंमत बघू नका शेअरचं बटन आहे खाली शेअर करा म्हणजे मित्रमैत्रिणींना सुद्धा या सत्संगात सहभागी करून घेता येईल आणि मग आपण सत्सांगायला सुरुवात करूयात चलो योगा दिवस योगा दिवस एकवीस जून योगा दिवस मग पांढरे कपडे घालायचे योगासनांचे फोटो टाकायचे स्टेटस ठेवायचं खूप छान आहे सगळं पण आता आपण नेमकं बघूयात की योग म्हणजे नेमकं काय आहे प्राणायाम करणं आसन करणं ध्यान करणं म्हणजे योग आहे का म्हणजेच योग आहे का आपल्याला ते बघायचंय तर तुम्ही कॉमेंट मध्ये माझ्या सोबत राहा लिहीत रहा बरं का जन्ना जन्ना टाइप करता येतं त्यांनी त्यांनी टाईप करा आणि जे साधक येता जातात येताय जातात त्यांनी येणं जाणं बंद करून थांबा इथेच जरा किती भटकतात एवढी काय घाई आपल्याला एवढं काय महत्वाचं काम आहे सत्संगापेक्षा सत्संग तुम्हाला तुमच्या मध्ये नेतोय सत्संग स्वतःची ओळख करून देतोय जसं एखाद्या मंदिरात बसतो ना तस मला काहीतरी घ्यायचंय म्हणून घेण्यासाठी बसा आणि सत्संग पूर्ण ऐका अर्थात तुमची इच्छा माझं सांगायचं सा काम मी करतोय शेवटी ज्याच्या योगामध्येच नाही ज्याचा योग नाहीच आहे त्याला तो सत्संगाचा योग नाही लाभणार पण जे आहेत त्यांनी माझ्यासोबत बोलत राहा कॉमेंटच्या माध्यमातून इमोजीच्या माध्यमातून बोलत राहा चला टाईप करा सांगा मला बोला तुम्ही काय समजून घेतलेलं आहे योग म्हणजे नेमकं काय का आहे आजचा योग दिवस म्हणजे काय कशासाठी नेमकं काय करायचं आजच्या योगाच्या दिवशी काय करायचं सांगा लक्षात घ्या आजचा योग दिवस म्हणजे योगाची जाणीव करून वर्षभर योग अवस्थेत राहण्यासाठी आहे योगमय जीवन जगण्यासाठी आहे आपापले काम करताना योगी बनून राहण्यासाठी आजचा दिवस आहे त्याच्यामुळे आजच्या दिवसाला तुम्ही साधं समजू नका केवळ फेसबुक वरती स्टेटस किंवा व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकण्यापुरती आजचा दिवस नाही आजचा दिवस हा स्वतःच्या जाणीवेचा दिवस आहे त्याच्यामुळे खरंच मनात असं ठेवा यस आज दिवाळी कारण दिवाळीचा अर्थ काय आहे अंतःकरणातला अंधार दूर करून प्रकाशात न्हाणं निघणं प्रकाशाचे दिवे लावणं त्या दिव्याच्या प्रकाशात स्वतःच जीवन उजळवून टाकणं म्हणजे दिवाळी आणि या सत्संगाच्या माध्यमातून आजच्या या योग दिवसाच्या निमित्ताने आपण तेच करत आहोत तर योगाचा खरा अर्थ आहे एकत्व एकरूपता एकतानता योगा मीन्स युनियन योग म्हणजे एकत्व दुर्दैवाने आज आपल्यापैकी अनेकांनी असं समजून घेतलेलं आहे योगासन म्हणजे योग प्राणायाम म्हणजे योग शरीर किती छान वागतं म्हणजे योग मग ते योग नाही का योग आहे पण तो योगाचा एक छोटासा पार्ट आहे उदाहरणार्थ आता मी आहे औरंगाबादला मला जायचं आहे पुण्याला मग रस्त्याने निघाल्याच्या नंतर पुणे हे माझं डेस्टिनेशन आहे तिथे मला आहे रस्त्याने निघाल्याच्या नंतर मला साईडला रस्त्याच्या साईडला एक एक किलोमीटरवर मैलाचे दगड दिसतात ज्यावर लिहिलेलं असतं पुणे दोनशे तीस पुणे दोनशे पंचवीस थोडं पुढे गेले की पुणे दोनशे चोवीस मग त्या लिहिलेल्या दगडाला पुणे असं त्याच्यावर लिहिलेलं आहे दोनशे पंचवीस असं त्याच्यावर लिहिलेलं आहे म्हणून मी त्या दगडालाच पकडून ठेवलं तर मी पुण्याला पोहोचेल का नाही मग ते दगड आवश्यक नाही आहे का आहे मैलाचे दगड आवश्यक आहेत कारण या दगडाने जिथे ठरवलं तिथं पोहोचायला पाहिजे याच्यासाठी या, या दगडाच्या मदतीसाठी ते दगड आहेत <laughs> समजतय का ते तुम्हाला दिशादर्शक आहे ते तुम्हाला फक्त दाखवत आहे तिथे नाहीये सेम असच अध्यात्माचा उद्देश योगाचा उद्देश काय आहे फक्त शारीरिक स्वास्थ्य नाही फक्त रोगमुक्ती नाही फक्त मनाचे आजार दूर करणं नाही मग योगाचा जो अर्थ आहे कशासाठी योग आहे मोक्षप्राप्तीसाठी म्हणजे मेल्याच्या नंतरचा मोक्ष नाही संसारात चांगल्या वाईट गोष्टी घडत असताना त्या चांगल्या वाईट मध्ये न अडकता आनंदाने चालत राहण्याकरता योग आहे पोहोचायचं कुठे एकत्व आनंद एकरूपता उत्साह आरोग्य पण आपण काय केलं त्यातल्या अनेक दगडांपैकी जे तुम्हाला दिशादर्शक आहे त्यातल्या एका दगडाला पकडलं मग मी फक्त योगासनच करेल मग मी फक्त ध्यानच करेल मी केवळ प्राणायामच करेल लक्षात घ्या हे सगळे दगड तुम्हाला दिशादर्शक आहे पण उद्देश काय आहे एकत्व एकरूपता अगदी आत्ता तुम्ही योगाचा अनुभव घेऊ शकतात हा सत्संग ऐकताना तुम्ही टाइमपास म्हणून सुद्धा ऐकू शकतात लोळत लोळत सुद्धा ऐकू शकतात थोड्या वेळा ऐकायचा पुन्हा काम करून यायचे पुन्हा जॉईन व्हायचं म्हणून सुद्धा ऐकू शकतात मग याच्यात एकरूपता नाहीये ऐकताय सत्संग बाकीचे हजार कामं डोक्यात आहेत सत्संगाचा अर्थ काय आहे योगाचा अर्थ काय हे ऐकता ऐकता स्वतःला इतकं विसरून जाणं की तुम्ही कुठे बसलात आणि माऊलीजी तुमच्यापासून किती दूर आहे हे सगळं मनात येतच नाही मी आणि तुम्ही माऊली आणि तुम्ही एकच आहात आता विचारांनी मनानी जाणीवेनी ऊर्जेनी एकच झालात या एकत्वाची भावना जर तुम्ही तुम्ही जिथे आहात तिथे घेत असताल तर यस या सत्संगातून योग घडेल इतरांना फक्त शब्द कळतील इतरांना फक्त शब्द कळतील मग आता जे तीन शब्द मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही टाईप पण करू शकता लिहा सर्वांनी की योग म्हणजे काय एकत्व पण ते एकत्व येण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता त्या दोन गोष्टी अनुभवल्याशिवाय एकत्व येऊ शकत नाही योगाची अनुभूती घेऊ शकत नाही कुठल्या कुठल्या दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवा तीन टप्पे आहेत काय काय तीन टप्पे आहेत योग म्हणजे काय ईश्वरत्व शून्यत्व एकत्व सांगा मला बोला तोंडाने पण बोला मोठ्याने हे तोंडातून तुमच्या येणं आवश्यक आहे ईश्वरत्व शून्यत्व एकत्व कळत आहे ईश्वरत्व शून्यत्व एकत्वाच्या एक रस्त्याने पुढं गेलं तर मग योगत्व योग तत्व तुम्ही अनुभवू शकता डायरेक्टली एकत्व नाही येऊ शकत त्याचे काय काय मार्ग आहेत ते पण मी सांगणार आहे तुम्हाला पण हे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत ईश्वरत्व शून्यत्व आणि एकत्व जो ईश्वरत्व अनुभवत नाही जो शून्यत्व अनुभवत नाही तो एकत्व अनुभवू शकत नाही आणि जो एकत्व अनुभवत नाही तो योग तत्व अनुभवू शकत नाही मग तो केवळ फिजिकल एक्सरसाइजलाच शारीरिक क्रियांनाच योग समजून बसेल आणि त्याला अनुभव येतील पण शारीरिक पातळीवर मी ज्या योगाबद्दल बोलतोय ते आत्मिक पातळीवरच्या अनुभूतीबद्दल बोलतोय शरीर मन बुद्धी विचार श्वास हे सगळ्या चालवणाऱ्या ऊर्जेबद्दल मी बोलतो या सगळ्या क्रिया चालवणाऱ्या ऊर्जेबद्दल मी बोलतो तर आता योगाची अनुभूती घ्यायची असेल तर पहिल्यांदा जाणीव झाली पाहिजे कशाची जाणीव झाली पाहिजे ईश्वरत्वाची जाणीव झाली पाहिजे आता ईश्वरत्व म्हणजे काय वेगवेगळ्या वेग माध्यमातून ही जाणीव होऊ शकते कुणाला सत्संगातून होऊ शकते मार्ग खूप वेगवेगळे काय काय मार्ग आहेत भक्तियोग हे सगळे मार्ग आहेत बरं का रस्तेत पुण्याला जायला औरंगाबादून रस्ता आहे नगरवरतून आहे सोलापूरवरतून रस्ता आहे साताऱ्यावरतून रस्ता आहे बरोबर आहे तसंच वेगवेगळे रस्ते तुम्ही कोणताही रस्ता वापरा भक्तियोग हा एक रस्ता आहे कर्मयोग हटयोग राजयोग मेन हे चार रस्ते काय काय सांगा भक्तियोग हटयोग राजयोग कर्मयोग ज्ञानयोग योग, 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 क्रिया योग, क्रियायोग मंत्रयोग इतके वेगवेगळे रस्तेत। एक एक एक, एक आपण बघणार आहोत की लय योग म्हणजे काय भक्तियोग म्हणजे काय क्रियायोग नाडीयोग योग, मंत्र योग म्हणजे काय काय ते आपण बघूयात पण मेन जे सगळ्यांना माहिती असलेले काय काय कर्म भक्ती राज आणि ज्ञान कर्मयोग भक्तियोग हटयोग राजयोग ज्ञानयोग हे सगळे वेगवेगळे रस्ते म्हणजे एखादा ज्ञानातून ईश्वरत्वाचे अनुभव घेईल एखादा कर्मातून ईश्वरत्वाचे अनुभव घेईल अनुभूती घेईल राजयोग म्हणजे काय जो सध्याला फेमस आहे सध्याला सगळीकडे राजयोगाचं दुसरं नाव काय आहे अष्टांग योग काय काय आहे त्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी यम म्हणजे काय या समाजात सगळ्यांच्या सोबत राहत असताना आपण काही स्वतःला नियम घालून घ्यायचे समाजाने घालून दिलेले जे नियम नियम आहेत ते जर पालन केले त्याचे पण पाच प्रकारे मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही तर समाज चांगला राहील हे झाले नियम नियम म्हणजे काय मी वैयक्तिक शारीरिक मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी आनंद मिळवण्यासाठी स्वतःचे काही नियम मी स्वतःला घालून दिलेले पालन करणं म्हणजे नियम आसन म्हणजे काय तर त्या शारीरिक मानसिक बौद्धिक स्वास्थ्यासाठी शरीराला वेगवेगळ्या आसन स्थितीत नेऊन ईश्वरत्वाची अनुभूती घेणं योगत्वाची एकत्वाची अनुभूती घेणं प्राणायाम म्हणजे काय श्वासाची मदत घ्यायची श्वासाला संतुलित करायचं त्या श्वासा श्वासाला संतुलित करून प्राण संतुलित आणि स्थिर करायचा त्याच्यातून ईश्वरत्वाची अनुभूती तुम्ही घेऊ शकता पण हे जे चार आहेत काय काय यम नियम आसन प्राणायाम हे बाह्य अंग आहेत म्हणजे जसं आपलं घर आहे घराच्या बाहेर घराच्या पायऱ्या आणि घराच्या आत बरोबर आहे काय काय घराच्या बाहेरचा पहिलं अंग घराच्या दरवाजाच्या बाहेरची पायरी म्हणजे उंबरठ्यावर हे दुसरं अंग आणि उंबरठ्यातून मध्ये प्रवेश केला की आतलं अंग मध्ये बाहेरचं अंग काय काय यम नियम आसन प्राणायाम उंबरठ्याच्या बाहेर काय आहे प्रत्याहार प्रत्याहार म्हणजे काय इंद्रियांना मध्ये नेणं आणि इंद्रियांना मध्ये नेल्याच्या नंतर मग आतमधले अंग आहेत मग घरात काय काय आहे धारणा ध्यान आणि समाधी सांगा धारणा ध्यान आणि समाधी म्हणजे हा प्रवास असा आहे बघा यम नियम आसन प्राणायाम हे बाह्य अंग मधलं जे उंबरठा प्रत्याहार इंद्रियांना आतमध्ये वळवणं आणि मग धारणा ध्यान समाधी हे आहे कशाबद्दल सांगतोय मी राजयोगाबद्दल हे सगळे का कायच्यात अडकायचं नाही आपल्याला तुम्हाला जो आवडतो ना तो रस्ता घ्यायच्यातला हे काही एक दिवसाचा प्रवास नाही हा त्याच्यानंतर पुढं भक्तियोग भक्तियोग म्हणजे काय ईश्वरत्वाची एकत्वाची शून्यावस्थेची जाणीव करून घेण्यासाठी भक्तीत विलीन होऊन जायचं भक्ती म्हणजे काय मी नाहीच आहे फक्त तोच आहे त्यासाठी त्यासाठी काय पाहिजे व्हेकल पाहिजे आणि कुठे पोहोचायचं असेल तर भक्तियोगात दोन गोष्टी लागतात कुठल्या कुठल्या एक श्रद्धा आणि एक समर्पण श्रद्धा म्हणजे काय तो आहे याची जाणीव आणि समर्पण म्हणजे काय मी नाही याची जाणीव हो। समजत आहे का मी नाहीच हे सगळे वेगवेगळे रस्ते आहेत बरं का मग त्या भक्तियोगात काय काय येतं कीर्तन भजन हे त्या भक्तियोगात येतं नामस्मरण जाप मंत्र जाप त्या मंत्राचा राम 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 म्हणत 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 श्रद्धा आणि समर्पण मनात ठेवून मी नाहीचे ही अनुभूती घेणं म्हणजे ईश्वरत्व ईश्वरत्वातून शून्यत्व आणि मग एकत्व आणि मग योग योग तत्व सदा आत्ता आपण भजन म्हटलं बघा खरंच जर भक्ती योग अनुभवला असेल कोणी तर भजन म्हणता म्हणता विठ्ठल 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 कुठे घेऊन जात होतं ते तुम्हाला ते तुम्हाला ते तुम्हाला ईश्वरत्वाकडे घेऊन जात होतं की मी नाहीच आहे आणि ईश्वरत्वाची अनुभूती घेतली की मग काय होतं शून्यत्व आणि शून्यत्वातून मग तो आणि मी एकच आहे जो तू सुमय हु तू है बसा राम मुझ में, अब अवमय राम में हूं आम्ही वेगवेगळे नाही किती सुंदर अनुभूती बघा काही पण करा कीर्तन करा भजन करा प्राणायाम जे आहे ध्यान जे आहे ते राजयोगातलं आहे भक्तियोगात दोन गोष्टी पाहिजे काय काय श्रद्धा आणि समर्पण मी अगदी थोडक्यात थोडक्यात सांगतो बरं का ही एक, एक गोष्ट चार चार तासाची कर्मयोग म्हणजे काय आणि ज्ञानयोग म्हणजे काय ज्ञानयोग म्हणजे काय ज्ञानयोगातून तु सुद्धा तुम्ही ईश्वरत्वाची अनुभूती घेऊ शकता ज्ञानयोग म्हणजे ज्ञान घ्यायचं पण ज्ञान कुठलं सम्यक ज्ञान घ्यायचं ज्ञान कुठलं शाळेमध्ये कॉलेजमध्ये पुस्तकामध्ये तुम्हाला बाहेरचं ज्ञान शिकवतात भौतिकशास्त्राचं ज्ञान स्वयंपाक करण्याचं ज्ञान गाडी चालवण्याचं ज्ञान पण त्या ज्ञानासोबत पहिले गुरुकुल होते ते कशाबद्दलचं ज्ञान द्यायचे मी कोण आहे श्वास काय आहे विचार कसे निर्माण होतात प्रेम काय आहे ऊर्जा काय आहे योग काय आहे ही अनुभूती आजकालच्या पोरांना कुठे मिळते सांगा ना ज्ञानी सगळे लोक आहेत पण कुठलं ज्ञान त्यांच्याकडे बाहेरचं हे जगभराचं ज्ञान घेतलं सगळं पण डिप्रेशन येतं का बर जरी मला गाडी चालवण्याचं ज्ञान असेल तर शरीर चालवण्याचं ज्ञान कुठे जरी मला इलेक्ट्रिसिटी जोडण्याचं ज्ञान असेल तरी शरीर मनाला जोडण्याचं ज्ञान कुठे आहे जरी मला स्वयंपाक तयार करण्याची डिश तयार करण्याची माहिती असेल तरी सुद्धा या सगळ्या भावनांची डिश तयार करून आनंदाची डिश तयार करून आनंदात नावून निघण्याची डिश याच ज्ञान कुठे ते ज्ञान मिळतं सत्संगात आणि जसं भक्तियोगामध्ये काय पाहिजे श्रद्धा आणि समर्पण राजयोगामध्ये काय पाहिजे राजयोगामध्ये पाहिजे निष्ठा सातत्य हे समजून घ्या बरं का राजयोगामध्ये निष्ठा पाहिजे विश्वास पाहिजे सातत्य पाहिजे सहनशक्ती पाहिजे राजयोगात जर सहनशक्ती नसेल सातत्य नसेल दोन दिवस प्राणायाम केले दिलं सोडून मला तर अनुभवच नाही आला पहिल्या दिवशी वज्रासन केलं पाय दुखले दिलं सोडून सहनशीलता सातत्य हे राजयोगात भक्तियोगात बोला सांगा लिहा श्रद्धा आणि समर्पण पण ज्ञान योगात काय पाहिजे ज्ञान योगात पाहिजे जिज्ञासु वृत्ती आणि सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे मी घेण्यासाठी तयार आहे ही वृत्ती म्हणजे ज्ञानयोगासाठी दोन गोष्टी पाहिजे एक जिज्ञासा आणि दुसरं रिकाम होणं भरलेल्या भांड्यात कोणी टाकू शकत नाही काहीच मला सगळं माहिती आहे असं म्हणून जे लोक इथं बसलेले आहेत ना त्यांचे तोंड हे असे आणि मला काहीच माहिती नाहीये मला आतला प्रवास करून घ्यायचा आहे मला जरी ज्ञान माहिती असेल जरी मला शब्द माहिती असतील तरी हा सत्संग म्हणजे माझ्या मध्ये नेणारा प्रवास आहे त्यासाठी माऊलीजी आय एम रेडी मी मी तयार आहे मी शून्य आहे माऊलीजी द्या मला ज्ञान द्या मला अनुभूती मग ते ज्ञान मिळतं मग मन इकडे तिकडे भटकत नाही मग ते खरं ज्ञान मिळतं समजतंय आणि त्यासाठी काय आवश्यक आहे सत्संग चांगल्या पुस्तकांचं वाचन गुरुचा सहवास आणि आपलं जे शिबिर आहे ज्ञान योगातलं वनातलं चैतन्य वनातलं शिबिर ज्ञानाची अनुभूती समजतंय त्याच्यानंतर पुढचं पुढचं काय आहे कर्मयोग आता कर्मयोग काय आहे कर्मयोग म्हणजे काय काम करता करता ईश्वरत्वाला प्राप्त करणं तुम्ही बघा जे खरे संत होऊन गेलेत ना ते सगळे संत संसारी होते आणि त्यांनी काय केलं कामाला सोडलं नाही लक्षात घ्या संसाराला सोडून हिमालयात जाऊन बसणं म्हणजे योग नाही किंवा इथे खूपच अडचणी आहेत आणि इथे खूप अडचणी म्हणून संसार सोडून देणं संसारापासून पळून जाणं आणि मग दाढी वाढवून चिलीम फुकत कुठेतरी भांग पीत मग राम राम म्हणणं राम, 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 हे हे योग नाही आहे तुकाराम महाराजांनी एकनाथ महाराजांनी कबीरदासांनी नरहरी महाराजांनी समर्थ रामदासांनी जनाबाई मुक्ताबाई हे सगळ्या संतांनी बघा ना जे जे संत आहेत संसार सोडला नाही त्यांनी काय केलं कामाचं रूपांतर रामात केलं सांगा कामाचं रूपांतर रामात केलं समजतंय गौऱ्या थापता थापता त्या गौऱ्या थापण्यासाठी जनाबाईला कृष्ण मदत करायला यायचा म्हणजे ती इतकी एकत्वाची अनुभूती ईश्वरत्वाची अनुभूती घ्यायची की त्या गौऱ्यामध्ये सुद्धा तोच आहे कृष्ण कामातच देव जे आपण शिबिरात शिकलेले बघा कामाला खेळ समजा कामात इतकं तल्लीन व्हायचं इतकं तल्लीन व्हायचं की मी नाहीच आहे ते कामातच परमात्मा आहे समजते कामाला खेळ बनवायचं कसं बर चला आपण एक एक खेळ घ्यायचा का बघा बरं का एकच मिनिटाचा खेळ घेऊ तुम्हाला त्याचा अनुभव येईल एकदम शंभर टक्के बरं का तुम्ही तिथे जरी असाल तरी मोठ्या आवाजात म्हणायचो खेळाचं नाव काय आहे पातळ पातळ घट्ट घट्ट <laughs> काय नाव आहे सांगा पातळ पातळ घट्ट घट्ट ठीक आहे आता काय करायचं मी एक एक पदार्थाचं नाव घेईल आणि ज्या वेळेला तो पदार्थ जर पातळ असेल म्हणजे समजा रस असेल तो पातळ आहे पाणी आहे ते पातळ आहे तर काय करायचंय बघा असं पातळ पातळ कसं हे बघा कस? पातळ पातळ आणि तोंडाने बोलायचं बरं का पातळ पातळ आणि जर मी समजा म्हटलं लाडू काय करायचं घट्ट 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 तयार बघा बरं शंभर टक्के पटापट करायचं चलो तुम्ही म्हणायचं पातळ पातळ रस करत राहायस रस खीर वरण भात, आ, नहीं है, भात है, हा असं नाहीये भात असा आहे चुकायचं नाही शंभर टक्के तयार सगळेजण चला रेडी रहा वरण खीर रस पोळी हां चुकू नका शंभर टक्के चला पुन्हा एकदा तयार रेडी चलो आणि म्हणायचं पातळ पातळ म्हणायचं बरं का चलो लाडू तयार सगळं चलो पाणी हा हे असं नाहीये माझ्याकडे बघून करू नका <laughs> चला सोडा लहान मुलांचा खेळ आहे नाही तो होईल पातळ पातळ घट्ट घट्ट <laughs> पण तुम्ही स्वतः आलं बघावर ज्यांनी ज्यांनी केवळ नुसतं बघितलं ऍक्शन केली नाही त्यांना अनुभव येणार नाही म्हणजे काही लोक असे असतात की जे कामात रममान होतच नाही त्यांच्यासाठी काम म्हणजे बर्डन आहे त्यांच्यासाठी काम म्हणजे ओझ आहे रोज ज्या वेळेला ते ड्युटीला जातात ना इच्छा तर नाहीये पण जबरदस्तीने ते ड्युटीला जातात आणि म्हणून ते बर्डन ते ओझ घेऊन घेऊन त्यांना ब्लड प्रेशर होतो त्यांना डायबिटीस होतो त्यांना थायरॉइड होतो आणि आम्ही कामात आनंद न घेता कामाला खेळ न बनवता कामात देवाला न बघता आम्ही काय करतो आम्ही वेड्यासारखं गोळ्या घेत जगतो अरे इथे तरी लहान व्हा इथे तरी व्हा लहान तुम्ही बघा ना प्रत्येक संतांनी काय केलं संत रोहिदास ज्यावेळेस त्यांना ज्ञान प्राप्त झालं चपला शिवणं सोडलं नाही त्यांनी उलट चपला शिवणं वाढवलं त्यांनी आणि त्यांनी काय सांगितलं या चपला शिवण्याच्या कामातच माझा परमात्मा आहे गोरा कुंभार तुडवत राहिला माती तुडवत तुडवत मडके बनवत बरव मी मडक बनवत नाहीये मी परमेश्वर बनवतोय आणि कुणासाठी कुणासाठी उपयोग हो राहील ग्राहक जो येणार आहे तो सुद्धा परमात्मा आहे कबीरजी विणकाम करायचे ते विनताना मी परमेश्वराचं काम करतोय विनतोय कोण परमात्मा कुणासाठी परमात्म्यासाठी आणि काय विनतोय परमात्माच विनतोय हे सत्संग ऐकताना तरी अनुभव घेताय का तुम्ही हे कर्म नाही सत्संग ऐकणं कर्म असेल फिनिश अनुभूती संपली कोण बोलतोय परमात्मा कुणाशी बोलतोय परमात्म्याशी ऐकतोय कोण परमात्मा आणि सत्संग म्हणजे काय परमात्मा जिकड तिकड तोच जहा देखो वहां नारायण नारायण मे नारायण मुझ नारायण सब मे नारायण 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 श्रीमन नारायण भगवतारायण श्रीमनारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण सूर्यनारायण चन्द्र नारायण सूर्यनारायण चन्द्र नारायण पृथ्वी नारायण 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 पृथ्वी नारायण 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 माता नारायण पिता नारायण माता नारायण पिता नारायण बंधू नारायण 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 बंधू नारायण 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 खाते नारायण पिते नारायण खाते नारायण पिते नारायण सुनते नारायण 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 सोते नारायण 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 श्रीमनारायण भगवताारायण श्रीमनारायण नारायण नारायण मौली नारायण साधक नारायण मौली नारायण साधक नारायण फेसबुक सत्संग नारायण 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 ऐकण नारायण बोलण नारायण अनुभव नारायण 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 श्रीमन नारायण 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 तुमच्या सोबतचा हा अनुभव घेताना सुद्धा माझं हृदय भरून आलेलं आहे माझे डोळे ओले झालेत कारण माझे साधक आणि मी एकच आहे सत्संग म्हणजे कर्म नाहीये दर रविवारी चला बोला काहीतरी म्हणून मी बोलत नाहीये सत्संग माझ्यासाठी प्रार्थना आहे पूजा आहे कर्मयोग यालाच म्हणतात तुम्ही स्वयंपाक करा गाडी चालवा जॉब करा दुकान करा बसून रहा, काय करायचं ते करा पण काम काम नाहीये त्या कामातच परमेश्वर जे चालू आहे ना नीट आहे का जे चालू आहे ना विलीन होऊन जा विसरून जा विरघळून जा मी सकाळी सत्संगात सांगत होतो की पाण्यामध्ये साखर विरघळल्याच्या नंतर साखर तर शिल्लक राहत नाही पण पाणी गोड होऊन जात त्या गोडव्यात ती साखर आहे तशी काम करता करता जे चालू आहे त्याच्यात चा एवढं विलीन होऊन जायचं की ते चालू जे काही कर्म आहे ते कर्म अकर्म बनत आणि त्या अकर्म अकर्म अवस्थेतून ईश्वरत्वाची अनुभूती येते की मी नाहीच आहे अरे तोच तर हे सगळं करून घेणारा वही तो हे एक आणि ज्यावेळेला ईश्वरत्वाची अनुभूती येईल मग येतं एकत्व एकत्वातून येतं योग तत्व आणि योग तत्वातून येत आनंद छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी काल मी गच्चीवरती होतो योगाची अनुभूती घेत होतो मी कविता तयार केली त्याच्यावरती योग म्हणजे काय बघा बर का छोट्या छोट्या गोष्टी होतो चला मी सांगतो तुम्हाला योग म्हणजे काय ऋतू पावसाचा शब्द नीट ऐका बर का ऋतू पावसाचा ऋतू वाहण्याचा ऋतु पावसाचा ऋतू वाहण्याचा मी पावसात वाहत ओला चिंब होतो मी पावसात वाहत ओला चिंब होतो मी पाऊस बनून योगाचा अनुभव घेत राहतो मी पाऊस बनून योगाचा अनुभव घेत राहतो ऋतुज्ञानाचा ऋतुज्ञानाचा सत्संगाचा मी सत्संगात ज्ञान घेऊन हरवून जातो ऋतुज्ञानाचा सत्संगाचा मी सत्संगात ज्ञान घेऊन हरवून जातो मी ज्ञानी बनून योगाचा अनुभव घेत राहतो मी ज्ञानी बनून योगाचा अनुभव घेत राहतो योग म्हणजे काय नीट आहे का ऋतू जाणीवेचा ऋतू एक रूपतेचा ऋतू जाणीवेचा ऋतू एकरूपतेचा एकरूप मी एक रूप होऊन शून्य होऊन जातो मी एक रूप होऊन शून्य होऊन जातो मी शून्य बनून योगाचा अनुभव घेत राहतो मी शून्य बनून योगाचा अनुभव घेत राहतो ऋतु भक्तीचा ऋतू समर्पणाचा ऋतु भक्तीचा ऋतु समर्पणाचा मी अर्पण करून स्वतःला भक्तीत विलीन होतो मी अर्पण करून स्वतःला भक्तीत विलीन होतो मी भक्तीत विलीन होऊन योगाचा अनुभव घेत राहतो मी भक्तीत विलीन होऊन योगाचा अनुभव घेत राहतो ऋतुप्रेमाचा प्रेमाचा ऋतू अनुभवण्याचा ऋतू प्रेमाचा ऋतू अनुभवण्याचा मी प्रेम बनून अनुभवांचा अनुभव घेत राहतो नीट आहे का ऋतू प्रेमाचा ऋतू अनुभवण्याचा मी प्रेम बनून अनुभवांचा अनुभव घेत राहतो मी अनुभवता अनुभवता योगाचा अनुभव घेत राहतो मी अनुभवता अनुभवता योगाचा अनुभव घेत राहतो ऋतू येतील ऋतू जातील शेवटचं कडव आहे नीट आहे ऋतू येतील ऋतू जातील ऋतू बदलतील ऋतू येतील ऋतू जातील ऋतू बदलतील मी स्थिर होऊन तिथेच थांबून स्थिरतेचा अनुभव घेतो ऋतू येतील ऋतू जातील ऋतू बदलतील मी स्थिर होऊन मी स्थिर होऊन तिथेच थांबतो स्थिरतेचा अनुभव घेतो मी स्थित प्रज्ञ होऊन योग अनुभवत राहतो मी स्थित प्रज्ञ होऊन योग अनुभवत राहतो मी स्थित प्रज्ञ होऊन योग अनुभवत राहतो याला म्हणतात योग कुठेही जा काहीही करा जहा देखू वहा नारायण नारायण हे मौन दोन शब्दांमधलं माझ्याकडे पाहता पाहता या मौनातून जर तुम्ही स्वतःला ईश्वर तत्वाने जर भरलं तर आपोआपच शून्यात होईल जिथे तुम्ही आहात ना तिथे हात जोडल्या जातील आणि त्या जोडल्या जाण्यातून एकत्वाची अनुभूती येईल आणि ती एकत्वाची अनुभूती तुम्हाला योग तत्वाकडे घेऊन जाईल योग तत्व छोटे छोटे गोष्टी करताना केवळ ध्यान केवळ प्राणायाम केवळ योगा म्हणजे योग नाहीये ती सुरुवात आहे मित्रांनो तिथेच थांबू नका आणि यासाठी आपलं चैतन्यवन म्हणजे एक अनुभवण्याचं नंदनवन आहे अनुभूतीचं नंदनवन आहे ज्यांनी शिबिर केले नाही ना प्रत्येक क्षणाक्षणामध्ये योग अनुभवण्यासाठी शिबिर करा ज्यांनी शिबिर केलेलं आहे त्यांनी जोडलेलं राहा तर मी काय सांगत होतो तुम्हाला योगाची अनुभूती घ्यायची असेल भक्तीमधून कर्मामधून ज्ञानामधून किंवा राजयोगामधून जे तुम्हाला आवडतं त्याच्यात विलीन व्हा पण कशा कशामध्ये काय काय पाहिजे ते सांगितलं मी आणि या या कर्मयोगामध्ये काय पाहिजे मग मी पुन्हा एकदा आठवण करून देतो लक्षात असेल तर लिहा राजयोगासाठी काय पाहिजे होतं निष्ठा सातत्य सहनशीलता भक्तियोगासाठी काय पाहिजे होतं सांगा श्रद्धा आणि समर्पण ज्ञान योगासाठी काय पाहिजे दोन गोष्टी एक जिज्ञासवृत्ती ज्ञान घ्यायची अभिपसा तहान आणि मला काहीच माहिती नाही शून्य बन पण कर्मयोगासाठी काय आवश्यक आहे कर्मयोगासाठी आवश्यक आहे निरागस्ता लहान बाळ होणं सांगा निरागस्ता आणि लहान बाळ होणं म्हणून तर सगळ्याच धर्मात सांगितलेलं आहे की लव इज गॉड लव इज गॉड जो प्रेमात नाहून निघू शकत नाही जो निरपेक्ष प्रेम करू शकत नाही ज्याला गुरुविषयी प्रेम नाहीये ज्याला ज्ञान घेण्याविषयी प्रेम नाहीये तो देवत्वाची अनुभूती कधीच घेऊ शकणार नाही पण आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे नीट ऐका मग कर्मयोग म्हणजे नुसतं एवढंच का नाही नीट ऐका या अवस्थेत जाऊन या अवस्थेत जाऊन जे आवश्यक आहे ते काम करणं म्हणजे कर्मयोग हे समजून घ्या जे सर्वांसाठी आवश्यक आहे ते काम अकर्म अवस्थेत करणं म्हणजे कर्मयोग उदाहरणार्थ मी चैतन्यवनात गेलो आणि शिबिर येणार होतं दुसऱ्या दिवशी मग चैतन्यवन झाडून पुसून घ्यायचं होतं ध्यान मंदिर आपलं झाडून पुसून घ्यायचं होतं तर ते झाडून पुसून घेण्यासाठी आणि येणाऱ्या साधकांसाठी स्वयंपाक तयार करायचा होता तर बरेचसे नवीन नवीन मंडळी आले होते आपल्या ज्ञानयोगाच्या साधकांना ते सांगण्याची गरज नाही ते कामातच आनंद घेतात तर काही जे नवीन मंडळी जे ज्ञानयोगाशी जोडलेले हो नव्हते मी त्यांना सांगितलं अ काका दोन तीन जण होते अ ताई एक काम करा ना सगळेजण येईपर्यंत तुम्ही ध्यान मंदिर पुसून घ्या आता ध्यान मंदिर पुसून घ्या असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी काही अनुभूती घेतलेली नव्हती हो ते म्हणजे तुम्ही मला सांगता ध्यान मंदिर पुसायला मी मंदिरामध्ये दर महिन्याला पन्नास हजार रुपये दान करते आणि जेवण खाऊ घालते आणि मला सांगतात महिन्याला पन्नास हजार रुपये देते मी लोकांना खाऊ घालते पण आमचं स्टेटस आहे की नाही ते स्टेटस जर आम्ही फरशी पुसली तर धुळीस मिळेल ना महा कर्मयोग आहे का नाही तुम्ही दान करता पन्नास हजार रुपये बरोबर आहे निरपेक्ष भावनेतून करतात ते देखील बरोबर आहे पण तुम्हाला वाटलं तेव्हा करतात कर्मयोग काय आहे आवश्यक काय आहे त्या क्षणाला शिबिरार्थी येणार आहे मग शिबिरार्थी येणार आहे तर त्यावेळेसच कर्म कोणतं आहे सांगा ना काय करायला पाहिजे फरशी पुसायला पाहिजे स्वयंपाक करायला पाहिजे मग त्याच्यात आनंद मिळतोय का तुम्हाला अरे म्हणून तर नाथांच्या घरी पाणी भरायला परमात्मा यायचा ना जेनी जाय पाणी असे मागी धावे ऋषिकेशी जनाबाई पाणी भरायला जायचे आणि ऋषिकेश परमात्मा श्रीकृष्ण म्हणायचा मला दे तुझा हंडा मी भरतो पाणी गौऱ्या थापायची कृष्ण कृष्ण आवाज यायचा याचा अर्थ काय आहे आवश्यक आहे ते ते काम करायचे मी जे जे आवश्यक आहे ते ते काम अकर्म अवस्थेत करतो म्हणजे काय आहे कर्मयोग समजतंय काय काय सांगितलं मी योग म्हणजे काय ईश्वरत्व म्हणजे मी नाही तोच आहे प्लस शून्यत्व त्याची अनुभूती आली की मी तर कुणीच नाही आणि यात ईश्वरत्व आणि शून्यत्वाची अनुभूती आली की मग काय होतं एकत्व आणि एकत्वातून योग तत्व उदाहरणार्थ उदाहरणार्थ हा शर्ट आहे बघा ही टॉवेल बरोबर त्यानंतर हा आहे आता रुमालाला काय वाटतं मी रुमाल आहे मीट बरं का टॉवेलला वाटतं मी टॉवेल आहे शर्टला वाटतं मी शर्ट आहे दिसायला तिने वेगवेगळे वेग आहेत की नाही दिसायला तिने वेगवेगळे वेग पण ईश्वरत्वाचा अर्थ काय आहे ईश्वरत्वाचा अर्थ आहे ज्ञान कर्म भक्ती आणि राज जो मार्ग निवडायचा तो निवड पण त्याच्यातून हे समजून घे की मी हे माझं खरं स्वरूप नाही हे माझं खरं स्वरूप नाही आणि हे देखील माझं खरं स्वरूप नाही याला जर खरं समजलं तर काय होईल अहंकार चढ कळतंय अहंकार चढ पण ईश्वर तो म्हणजे काय रुमालानी टॉवेलनी शर्टनी बघणं की मी निर्माण कशापासून झालो धाग्यापासून धागा कुठून निर्माण झाला कापसापासून कापूस बीजापासून बीज मातीतून म्हणजे सगळ्यात शेवटी आम्ही निर्माण झालो दिसायला जरी वेगवेगळे असतील तरी आम्ही निर्माण झालो मातीत जायचं कुठे मातीत म्हणजे मी आहे का नाहीये मी माणूस म्हणून जन्माला आलोय पण माती माती तो मातीतून आलोय मातीत जाणार आहे मग एवढे दिवस जगतोय ते कशासाठी आहे ईश्वर तत्वाचा अनुभव घेण्यासाठी आहे फक्त योगाची अनुभूती नीट ऐका योगाची अनुभूती फक्त फक्त आणि फक्त मनुष्यच घेऊ शकतो इतर प्राणी घेऊ शकत नाही म्हणून मनुष्य देह हा सगळ्यात महत्वाचा देह आहे हे लक्षात घ्या आणि या मनुष्य देहात या रुमाला सारखं कोणी बारीक आहे या टॉवेल सारखं कोणी जाड आहे या शर्ट सारखं वेगवेगळ्या जातीचे पण सगळ्या शेवटी मातीतून आलोय मातीच जायचं मग तो ईश्वरत्व आहे आणि ईश्वरत्वाची अनुभूती घेतली की अरे मी नाहीच ईश्वर आहे मग काय करत शून्य मी कुणीच नाही आणि मग मी कुणीच नाही असं ज्यावेळेला येते ना त्यावेळेला मग हा रुमाल आणि हा टॉवेल यांना एकमेकांविषयी द्वेष भावना येईल का सांगा नाही ते एकमेकांवर प्रेम करतील म्हणजे आज जे जगभरामध्ये भांडणं सुरू आहे जातीवरतून धर्मावरतून पदावरतून ह्या सगळ्या जगभरातल्या सगळ्या भांडणांना मुक्त करून जर वसुधैव कुटुंबकम ही अनुभूती जर तुम्हाला घ्यायची असेल त्यासाठी एक आणि एकच उपाय आहे योग पण योग म्हणजे नुसतं योग करणं नाही योग म्हणजे काय ईश्वरत्व शून्यत्व एकत्व योगतत्व आज मला जे सांगायचं होतं मला ऍक्च्युली जे सांगायचं होतं त्यातलं पाचच टक्के मी सांगितलं पंच्याण्णव टक्के राहिलेलं <laughs> आहे आणि तरी एक तास होऊन गेलेला आहे मग इथे आता मी थांबतो पण या योग तत्वाची अनुभूती कृपया हा तुमच्या मनातला गैरसमज काढून टाका की आता मी सत्संग ऐकला नाही दोनदा तीनदा चारदा पाचदा हा सत्संग पुन्हा पुन्हा ऐका म्हणजे ते कळेल तुम्हाला त्याची अनुभूती घ्या पुन्हा पुन्हा ऐका मग ते डोक्यात बसेल हे बसलं पाहिजे डोक्यामध्ये ज्यांनी ज्यांनी हा सत्संग शेअर केला नाही तो इतरांना शेअर करा होऊन बघायला लावा सर्वांना याचं स्टेटस ठेवा रोज सकाळी आपलं सगळेजण मिळून आपण जी साधना करतो त्या साधनेमध्ये सहा वाजता सहभागी व्हा पुन्हा एकदा तुम्हाला योग दिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो ज्यांना ज्यांना शक्य आता वेळ खूप झाल्यामुळे मला थांबावं लागणार आहे पण ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी लगेचच एक दहा मिनटं का वेना ध्यानाला बसा श्वासाला बघा नाही तर गायत्री मंत्राचा जाप करा नुसतं ओंकाराचा जाप करा कुठलं ना कुठलं दहा मिनिट लक्षात घ्या दहा मिनटं तिथून उठायचं नाही तुम्ही सत्संग शेअर करून झाला की पुढचे दहा मिनटं तुम्हाला जे करायचं ते करा कर्म भक्ती राज आणि ज्ञान याच्यापैकी जे करायचं ते करा पण दहा मिनिट शांत आणि स्थिर थांबा भेटूयात था आपण पुढच्या रविवारी पुन्हा एकदा या मार्गावरती आपल्याला चालत राहायचंय चलते रहना आहे लगेचच प्राणायाम करा ध्यान करा भजन म्हणा श्वासाला बघा पण दहा मिनिट डोळे बंद करून तुम्हाला योगाची अनुभूती घ्यायची जिथे आहात तिथे स्थिर बसा शरीर स्थिर डाव्या हातावरती असा उजवाट ठेवून तो मांडीवरती ठेवून द्या डोळे बंद एक श्वास घ्या आणि सोडा है है श्वास येतोय जातोय श्वास घेताना सो असं मनातल्या मनात म्हणायचं आणि श्वास सोडताना हम असं म्हणायचं सो हम तोंडाने बोलायचं नाही शरीर एखाद्या पुतळ्यासारखं स्थिर ठेवा आजूबाजूने येणारे जे आवाज आहेत दुर्लक्ष करा चालू असलेल्या विचारांना सोडून द्या हे करावं लागतं म्हणून करू नका ईश्वरत्व शून्यत्व एकत्व अनुभवण्यासाठी श्वास स्थिर शांत नवीन विचार निर्माण नवी करू नका येणाऱ्या विचारांना विरोध करू नका चालू द्या